नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तायडे कोचिंग क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे इंजिनिअरिंग M3 आणि इंजिनिअरिंग M3 मध्ये चॅप्टर नंबर पहिला सुरू आहे आपला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मीन्स ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. टोटल 18 लेक्चर झालेले आहेत आपले या चॅप्टरचे. कॉम्प्लिमेंटरी फॅक्टरचे 3 केसेस आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत आणि पर्टिक्युलर इंटिग्रलच्या 4थी केस आपली सुरू आहे. तर आता टोटल 4थ्या केसचे आपण टोटल 7 प्रॉब्लेम बघितले होते. आता हे प्रॉब्लेम नंबर 8. आता प्रॉब्लेम नंबर 8 बघा. सॉल्व डी स्क्वेअर मायनस 4D प्लस 4. प्रॉब्लेम नंबर 7 मध्ये पण असंच होतं वाटते, डी स्क्वेअर मायनस 4D प्लस 4 असंच याच प्रकारचं होतं. म्हणजे आपला कॉम्प्लिमेंटरी फॅक्टर सारखाच नाही. वाय इज इक्वल टू 8 इंटू एक्स स्क्वेअर इंटू ई टू द पॉवर 2x इंटू साईन 2x. प्रॉब्लेम तुम्हाला वाटत असेल पण कॉम्प्लिकेटेड आहे प्रॉब्लेम खूप, पण तुम्हाला समजून नाही हे प्रॉब्लेम. 3 स्टेप आहेत या प्रॉब्लेमच्या सॉल्व करण्याचे. पहिली स्टेप आहे कॉम्प्लिमेंटरी फॅक्टर, दुसरी स्टेप आहे पर्टिक्युलर इंटिग्रल आणि तिसरी स्टेप आहे जनरल सोल्युशन. या 3 स्टेपमध्ये आपण हे प्रॉब्लेम घेणार आहोत. तर सर्वात पहिली स्टेप आपण स्टार्ट करू कॉम्प्लिमेंटरी फॅक्टर. आणि याचा कॉम्प्लिमेंटरी फॅक्टर काढणं जास्त काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही कॉम्प्लिमेंटरी फॅक्टर काढला की तुमचे 2 मार्क फिक्स होऊन जातात. सर्वात पहिले घेतलं गिवन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आता गिवन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन घेतलं तर इथे येते डी स्क्वेअर मायनस 4D प्लस 4. पहिले लिहा जसं घ्या तसं लिहायचं, डी स्क्वेअर मायनस 4D प्लस 4 वाय 8 इंटू एक्स स्क्वेअर इंटू ई टू द पॉवर 2x इंटू साईन 2x. त्याच्यानंतर ऑक्झिलरी इक्वेशन नुसार इक्वेटिंग केलं आपण F(D) y इज इक्वल टू 0. आता तुम्ही म्हणता सर ऑक्झिलरी इक्वेशन काऊन लिहिता, कारण की आपल्याला या डीचे फॅक्टर काढायच्या, तसं त्याच्याशिवाय कॉम्प्लिमेंटरी फॅक्टर सॉल्व करता येत नाही. म्हणून एक ऑक्झिलरी इक्वेशन इक्वेटिंग करावं लागते. वायच्या समोर F(D), वायच्या समोर काय डी स्क्वेअर मायनस 4D प्लस 4 इज इक्वल टू 0. डी स्क्वेअर मायनस 4D प्लस 4. त्याच्यानंतर लक्ष द्या याचे पाळाचे फॅक्टर, याच्या पाळाचे काय फॅक्टर, डी स्क्वेअर मायनस 4D प्लस 4 याचे फॅक्टर पाळायचे बाय युझिंग कॅल्क्युलेटर. आता 4 जर समजा आपण पाहिलं तर पाहू, आता 4 म्हणजे होते 2 इंटू 2, -2 इंटू -2 किती होते -4, आणि -2 -4 फॅक्टर पडतात म्हणजे -2 होते +2, म्हणजे याचे फॅक्टर पडले 2.2. फॅक्टर काय पडले 2.2. आता हे जे फॅक्टर पाळणं आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे, खूप वेळा शिकवलेलं आहे. आता लेक्चर नंबर आपलं 19 चालू आहे, 18 लेक्चर झालेले आहेत. तर त्याच्यानुसार बघा, आता हे डबल सांगायची काही गरज नाही आहे. तर इथं 2.2, मग आता केस आहे हे रिपीटेड. कोणती केस आहे? रिपीटेड. तर आता 2.2 घेतलं M इज इक्वल टू 2. आता कॉम्प्लिमेंटरी फॅक्टरचा फॉर्म्युला आहे आपल्यापाशी. बघा कॉम्प्लिमेंटरी फॅक्टरचा फॉर्म्युला असा आहे, जर केस जर रिपीट असेल तर ए टू द पॉवर एम एक्स इन ब्रॅकेट सी वन प्लस सी टू एक्स. मग कसं येणार बघा, एक मिनिट, इथे इन कॉम्प्लिमेंटरी फॅक्टर इज इक्वल टू ई टू द पॉवर एमचे जगीन 2x इन ब्रॅकेट C1 + C2x. आपली पहिली स्टेप कम्प्लीट झालेली आहे. सांगा जर कोणाला जर पहिल्या स्टेपमध्ये जर काही अडचण असेल तर मला तुम्ही क्वेश्चन करू शकता. आता आपली स्टेप नंबर 1 कम्प्लीट झाली. आता जाऊ आपण स्टेप नंबर 2 वर. आता स्टेप नंबर 2 अशी आहे की आपल्याला काढा लागते पर्टिक्युलर इंटिग्रल. काय काढा लागते? पर्टिक्युलर इंटिग्रल. आता पर्टिक्युलर इंटिग्रलचा फॉर्म्युला आहे, वन अपॉन एफ ऑफ डी इंटू एफ ऑफ एक्स. तर वन अपॉन एफ ऑफ डी
डी कितने डी स्क्वायर माइनस फोर डी प्लस फोर, डी स्क्वायर माइनस फोर डी प्लस फोर, वन अपॉन डी स्क्वायर माइनस फोर डी प्लस फोर। त्याच्यानंतर एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स काय, एफ ऑफ एक्स काय, हा इकडला राइट हँड साइडच्या इकडला, एट इंटू एक्स स्क्वेअर इंटू ई टू द पॉवर टू एक्स इंटू साईन टू एक्स, म्हणजे असेल एट इंटू एक्स स्क्वेअर इंटू ई टू द पॉवर टू एक्स इंटू साईन टू एक्स। मग तुम्हाला माहित आहे एक्स स्क्वेअर पण आहे, केस नंबर थर्ड होती, साईन टू एक्सची केस नंबर टू होती, आणि ई टू द पॉवर टू एक्सची केस नंबर फर्स्ट होती, पण हे मल्टीप्लायमध्ये असल्यामुळे ई टू द पॉवर एक्स जर समजा मल्टीप्लायमध्ये जर आला तर ते केस नंबर फोर होते। हे काय होते? केस नंबर फोर होते। तर सर्वात पहिले या ई टू द पॉवर टू एक्सचं काम आपण कम्प्लीट करू, या ई टू द पॉवर टू एक्सचं काय करायचं? काम कम्प्लीट करायचं। तर तुम्हाला माहित आहे की केस नंबर फोरमध्ये आपण काय करतो? केस नंबर फोरमध्ये आपण करतो पुट, पी यू टी पुट। D is equal to, काय D is equal to? ईच्या डोक्यावर पहा काय आहे, तर ईच्या डोक्यावर आहे 2x, हे ईच्या डोक्यावर किती आहे 2x, तर मग D is equal to काय पुट करसाल? तुम्ही D plus 2, D is equal to पुट काय करसाल? D plus 2, ईच्या डोक्यावर आहे 2x, तर D is equal to D plus 2 पुट करसाल। मग या ई टू द पॉवर 2x चं काम खतम झालं। मग ज्याचं काम खतम झालं तर तुम्हाला माहित आहे की तुम्ही काय करता, ज्याच्यासोबत काम नाही आहे त्याच्यासोबत काही बोलत नाही, चलो बाहेर, त्याला फेकून देता बाहेर, तर या ई टू द पॉवर टू एक्सला बाहेर टाकून द्या, आणि या आठचं काही काम नाही आहे तर याला बाहेर टाकून द्या, कॉन्स्टंट आहे ना तो। तर मग काय करायचं? हा एट आणि ई टू द पॉवर टू एक्सले थोडं बाहेर म्हणजे समोर घेतलं, एट आणि ई टू द पॉवर टू एक्स समोर घेतला, काम खतम झालं। मग राहिलं आपल्यापाशी एक्स स्क्वेअर आणि साईन टू एक्स, याला मागं लिहिलं, याचं काम आहे, ज्याचं काम आहे त्याला मागं। तर अपॉनमध्ये, अपॉनमध्ये तर तेच लिहिसाल, मग डी प्लस टू, जिथं जिथं डी आहे डी काढला डी प्लस टू लिहिसाल, इथे येईन डी प्लस टू चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फोर, हा डी काढला डी प्लस टू प्लस फोर, हा डी काढला डी प्लस टू, डी काढला डी प्लस टू प्लस फोर, डी इज इक्वल टू डी प्लस टू, डी काढला डी प्लस टू, डी काढला डी प्लस टू, बाकी काहीच नाही। म्हणजे की आता हे डी प्लस टू कुठून आला? हा टू आहे की नाही, या ई टू द पॉवर एक्स म्हणून घेतला आपण, कुठून घेतला? ई टू द पॉवर एक्स। मग याचं काम खतम झालेलं आहे, कोणत्या गोष्टीचं काम खतम झालेलं आहे? याचं, एट आणि ई टू द पॉवर टू एक्स, याचं काहीच काम नाही। आता हा जसाच्या तसाच राहील परमानंट, जसाच्या तसा। आता इथं बघा, आता कॅल्क्युलेशन कसे होतात, इथं आता आपल्या जागा आहे तर थोडीशी लिहून घेतो इथं खालची कॅल्क्युलेशन करण्यासाठी। तर सर्वात पहिले बघा, हा एट इंटू ई टू द पॉवर टू एक्स जसाच्या तसाच, हा तीन जसाच्या तसाच बिचारा। मग काय आहे? एक्स स्क्वेअर इंटू साईन टू एक्स, एक्स स्क्वेअर इंटू साईन टू एक्स आहे। आता खाली बघू काय येते, पहिले इथं खाली लागते ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, काय लागते? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, फॉर्म्युला एचा स्क्वेअर, म्हणजे इथं काय डी आहे, इथे घेईन डीचा स्क्वेअर प्लस चॉईस ए बी, टू इंटू टू किती होते? टू इंटू टू होते फोर, फोर इंटू डी किती होते? फोर डी, फोर डी प्लस बीचा स्क्वेअर, टूचा स्क्वेअर किती येते? फोर। ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, एचा स्क्वेअर डी स्क्वेअर प्लस चॉईस ए बी, टू इंटू टू फोर, फोर इंटू डी फोर डी प्लस बीचा स्क्वेअर, टूचा स्क्वेअर फोर, मायनस फोर न मल्टीप्लाय, मायनस फोर इंटू डी मायनस फोर डी, आणि मायनस फोर इंटू टू मायनस एट आणि प्लस फोर। डबल लक्ष द्या, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, एचा स्क्वेअर डी स्क्वेअर प्लस चॉईस ए बी, टू इंटू टू फोर, फोर इंटू डी फोर डी प्लस बीचा स्क्वेअर, टूचा स्क्वेअर फोर, मायनस फोर इंटू डी मायनस फोर डी, आणि मायनस फोर इंटू टू मायनस एट आणि प्लस फोर। मग आता इथं बघा, एट इंटू ई टू द पॉवर टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर इंटू साईन टू एक्स, हे जसा तसं, पण एट इंटू ई टू द पॉवर टू एक्सचं काही काम नाही आहे। हा डी स्क्वेअर जसा जे तसा राहिला, मग बघा प्लस फोर आणि प्लस फोर, हे बघा प्लस फोर डी आणि मायनस फोर डी हे कॅन्सल झाले, याला एक मी हायलाईट करतो, याला हायलाईट करतो, कॅन्सल होणार आहे, म्हणजे तुमच्या इझिली लक्ष येऊन जाईल, प्लस फोर डी हा मायनस फोर डी। त्याच्यानंतर आता बघा, अजून याला हेल्प करतो, प्लस फोर आणि प्लस फोर, फोर प्लस फोर येतात एट, आणि एट मायनस एट हे कॅन्सल झालं, खाली डी स्क्वेअर उरलं, खाली काय उरलं? डी स्क्वेअर। आणि खाली जर उरलं डी स्क्वेअर तर त्याचा अर्थ काय होते माहीत आहे काय?
वन अपॉन डी स्क्वेअर चा अर्थ होते हे असं उरलं डी स्क्वेअर खाली, ते याले म्हणतात डबल इंटिग्रेशन, डबल इंटिग्रेशन. आणि आता आपल्याला काय लागते, डबल इंटिग्रेशन एक वेळा नाही ते दोन वेळा, किती वेळा काय लागेल दोन वेळा. पण त्याच्या त्या सर्वांचा वरचा इंटिग्रेशन नाही काय लागत बरं, मी काय म्हटलेलं एट आणि ई टू द पॉवर टू एक्स चा इंटिग्रेशन काढायचा नाही, फक्त ते याचाच एक्स स्क्वेअर इंटू साईन टू एक्स इंटिग्रेशन याचं काम झालं होतं. ई टू द पॉवर टू एक्स याचं इंटिग्रेशन काढायचं नाही. आता डबल इंटिग्रेशन काय लागते, आता पहा आता डबल इंटिग्रेशन लिहितात कसं, तर याले असं लिहितात पहिली, आता असं स्क्रोल करतो डबल इंट पहिले लिहायचं इज इक्वल टू साईन, मग लिहिसाल एट, नंतर लिहिसाल ई टू द पॉवर टू एक्स, मग दोन वेळा इंटिग्रेशन डबल इंटिग्रेशन, मग लिहिसाल एक्स स्क्वेअर इंटू साईन टू एक्स. आणि हा तुमचा टॉपिक होता पॉलिटेक्निकमध्ये, तुम्ही शिकलेले होते इंटिग्रेशन काढणं, पण आता तुम्ही शिकू राहिले इंजिनिअरिंगमध्ये डबल इंटिग्रेशन काढणं, दोन वेळा इंटिग्रेशन काढा लागते. आणि आता पॉलिटेक्निकमध्ये तुम्ही शिकले होते एक्स स्क्वेअर इंटू साईन टू एक्स आहे, म्हणजे इथं लागते बाय पार्ट्स. कोणता लागते रूल? बाय पार्ट्स. आता बाय पार्ट्स लागते, तर बाय पार्ट्स लावासाठी सर्वात पहिली एल आय टी रूल पाहिजे. काय पाहिजे? एल आय टी रूल माहीत असणं गरजेचं आहे, एल आय ए टी. कारण कसं आहे की जर एखादा जर सिक्वेन्स मागं समोर झाला तर प्रॉब्लेम चुकून जाईल. म्हणजे अप्लाय एल आय ए टी ई रूल, एल आय ए टी ई रूल. ज्यानं पॉलिटेक्निकमध्ये मॅथ्सचा अभ्यास केला होता त्याला काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यानं अभ्यास नाही केला त्याला काही प्रॉब्लेम आहे, कारण की त्याला माहीतच नसेल. एल म्हणजे होते लॉगरिथमिक फंक्शन, नाही आहे. आय म्हणजे होते इन्वर्स ट्रिग्नॉमेट्री फंक्शन, साईन इन्वर्स कॉस इन्वर्स असं नाही आहे. ए फॉर अल्जेब्रिक आहे, सिक्वेन्सनुसारच लागेल आहे, काही प्रॉब्लेम नाही. ए फॉर अल्जेब्रिक आहे, टी फॉर ट्रिग्नॉमेट्री आहे, एल आय टी रूलनुसार. मग एल आय टी रूल अप्लाय झाला की प्रॉब्लेम पहिले जसंच्या तसं लिहायचं, एल आय टी रूल अप्लाय केला तर प्रॉब्लेम जसंच्या तसं. म्हणजे इन एट इंटू ई टू द पॉवर टू एक्स हे प्रॉब्लेम जसंच्या तसं, म्हणजे याच्यामध्ये काही चेंजेस झाला नाही, नो चेंज. रूल अप्लाय केला पण चेंजेस आला नाही, नो चेंज. एक्स स्क्वेअर इंटू साईन टी एक्स, साईन टू एक्स डी एक्स डी एक्स. मग त्याच्यानंतर काय केलं बघा, त्यानंतर लावा लागते बाय पार्ट. आता बघा तुम्हाला मी बायपास लिहून दाखवतो, बायपास नाही बरं, बाय पार्ट. हा बाय आणि हा पार्ट. बाय पार्ट रूल कसा आहे, इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही चा रूल आहे, यू इंटू व्ही डी एक्स, यू इंटू व्ही डी एक्स. तर पहिला फंक्शन जसाच्या तसा, पहिला जसाच्या तसा, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन, मायनस दुसरा जसाच्या तसा, नाही दुसरा जसा तसा नाही, पहिला जसा तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन, मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह इंटू दुसऱ्याचा इंटिग्रेशन. हा फॉर्म्युला आहे बाय पार्टचा. काय? पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन, मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन डी एक्स. मग हा पहिला म्हणजे याले म्हणायचं यू आणि याले म्हणायचं व्ही. हे सिंगल इंटिग्रेशन आहे बरं. आणि हे झाल्यावर इंटिग्रेशन काढल्यावर बघा अजून एक वेळा इंटिग्रेशन काढायला लागते. मग ते पाहू कसं होते. मला असं वाटू राहिलं की हे प्रॉब्लेम भलतं कॉम्प्लिकेटेड होणार आहे. असं काय मागच्या वर्षी सॉल्व केलेलं आहे ना, मागच्या वर्षी ज्या बॅचला शिकवलेलं आहे मी, माझा काही प्रॉब्लेम नाही आहे. मी तुमच्यासाठी सांगू राहिलो, एट इंटू ई टू द पॉवर टू एक्स हा इंटिग्रेशन, एक इंटिग्रेशन गायब करायचं, कारण एक इंटिग्रेशन काढू राहिलो आपण. मग याले टाकायचा ब्रॅकेटमध्ये, याले काय टाकायचं ब्रॅकेटमध्ये, एक इंटिग्रेशन आपण काय करू राहिलो काढू राहिलो. तर मग आता एक इंटिग्रेशन जर आपण काढू राहिलो तर कसं येणार बघा प्रॉब्लेम. पहिला फंक्शन जसाच्या तसा, पहिला जसाच्या तसा, आता फॉर्म्युला बघा, पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन, दुसऱ्याचा काय काढायचा आहे इंटिग्रेशन काढायचं आहे. तर आता साईन एक्सचं इंटिग्रेशन काय येते ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. साईनचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. साईनचं इंटिग्रेशन येते मायनस कॉस एक्स, तर साईन टू एक्सचं इंटिग्रेशन येते मायनस कॉस टू एक्स. काय येते? मायनस कॉस टू एक्स. साईन एक्सचं इंटिग्रेशन कॉस एक्स, तर साईन टू एक्सचं मायनस कॉस टू एक्स. एकच्या समोरचा अपॉन मध्ये, एकच्या समोरचा काय येणार अपॉन मध्ये. त्याच्यानंतर मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येते टू एक्स. आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन साईन टू एक्सचं इंटिग्रेशन, साईन टू एक्सचं इंटिग्रेशन काय येते मायनस कॉस टू एक्स, मायनस कॉस टू एक्स. आणि एकच्या समोरचा अपॉन मध्ये हा डी एक्स. आणि हा एक मोठा ब्रॅकेट कम्प्लीट. पहिले इंटिग्रेशन तर काढलं, पण अजून बाकी आहे बरं, काढलंच नाही. अजून डबल काय काय केलं, पहिला जसाच्या तसा
दुसऱ्याचं इंटिग्रेशन हळूहळू सांगत आहे मी तुम्हाला. साईन टू एक्स इंटिग्रेशन काय येते, मायनस कॉस टू एक्स एकच्या समोरचा अपॉन मध्ये, मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन साईन टू एक्सचा मायनस कॉस टू एक्स एकच्या समोरचा अपॉन मध्ये. त्याच्यानंतर बघा हॅट टू आणि हॅट टू होते कॅन्सल. याला मी एकाने काय म्हणतात त्याला हायलाइट करत जाईन जे कॅन्सल होते, हॅट टू आणि हॅट टू काय झाला कॅन्सल. त्याच्यानंतर इथं काहीच कॅन्सल नाही बघा, इथं हा मायनस साईन आहे की नाही याला बाहेर टाकू शकता तुम्ही, या मायनस साईनला काय टाकू शकता बाहेर, पण बाहेर म्हणजे या सर्वांच्या बाहेर नाही टाकू शकत. मग सर्वांच्या बाहेर टाकसान तर मायनस कॉमन काढ लागेल, सर्वांच्या बाहेर टाकसाल तर काय करायला लागेल मायनस साईन काय करायला लागेल कॉमन काढ लागेल. तर सध्या सर्वांच्या बाहेर नाही टाकू आपण, पाहता कसं करतो. हा एट इंटू ई टू द पॉवर टू एक्स जसाच्या तसाच, हे इंटिग्रेशनचं साईन जसंच्या तसं, इन ब्रॅकेट पहिले मायनस लिहा, काय लिहा मायनस, मग लिहा एक्स स्क्वेअर आणि नंतर इंटू कॉस टू एक्स लिहा, काय लिहा कॉस टू एक्स आणि अपॉन मध्ये लिहा टू. हे बा मायनस लिहिला हे एक्स स्क्वेअर इंटू कॉस टू एक्स, अपॉन मध्ये काय लिहिला टू. त्याच्यानंतर मायनस हा टू 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 कॅन्सल झाला, पण हा जो मायनस आहे हा मायनस जर समजा या ब्रॅकेट मधला मायनस जर इकडे आला तर मायनस मायनस काय बनते प्लस, तर इथं झाला प्लस आणि इंटिग्रेशन आहेच एक्स इंटू कॉस टू एक्स, इथं आहे एक्स इंटू कॉस टू एक्स डी एक्स ब्रॅकेट कम्प्लीट आणि डी एक्स इथे डी एक्स आला. मग आता डबल आहे एक्स इंटू कॉस टू एक्स, इथं डबल बायपास अप्लाय करावं लागते, हे इंटिग्रेशन तर आपण सोडवलंच नाही बरं, हेच चालू आहे. इथं डबल काय करावं लागते बायपास सॉल्व करावं लागते आपल्याला इथं डबल एक्स इंटू कॉस टू एक्स साठी. मग आता की नाही बाकीचं सर्व जसंच्या तसं थोडंसं की नाही आता प्रॉब्लेम असं लिहितो जागा कमी होईल म्हणून. इज इक्वल टू पहिले एट लिहिला इंटू ई टू द पॉवर काय लिहिला टू एक्स घेतला, इंटिग्रेशन एक तर बाकीच आहे आपलं, पहिलंच इंटिग्रेशन चालू आहे, इन ब्रॅकेट मायनस एक्स स्क्वेअर इंटू कॉस टू एक्स डिवायडेड बाय टू, याचं काम खतम झालं सद्यस्थितीत, इंटिग्रेशन दुसरं काढायपर्यंत प्लस इथं लावला बायपार्ट्स, इथं काय लावला बायपार्ट्स या टॉपिकले हे ग्रीन करतो, याला लावला बायपार्ट्स. पहिल्याला यू म्हणा दुसऱ्याला मी म्हणा, आपला एल आय टी रूलमध्येच आहे ते, त्याच्यामुळे ते डायरेक्ट करायचं. मग बायपार्ट्स लावला तर बायपार्ट्स काय म्हणते, पहिला जसाच्या तसा, पहिला जसाच्या तसा, दुसऱ्याचं इंटिग्रेशन कॉस एक्स इंटिग्रेशन काय येते साईन एक्स, तर कॉस टू एक्स इंटिग्रेशन काय येते साईन टू एक्स आणि एकच्या समोरचा अपॉन मध्ये, एकच्या समोरचा अपॉन मध्ये, पहिला जसा तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन कॉस टू एक्स साईन टू एक्स एकच्या समोरचा अपॉन मध्ये, मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन कॉस टू एक्स इंटिग्रेशन साईन टू एक्स साईन टू एक्स आणि एकच्या समोरचा अपॉन मध्ये हा डी एक्स आणि हा डी एक्स डबल. हा जो वन बाय टू आहे हा वन बाय टू हा कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर, म्हणजे कसं येईन इज इक्वल टू एट इंटू ई टू द पॉवर टू एक्स इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट मायनस एक्स स्क्वेअर इंटू कॉस टू एक्स अपॉन टू प्लस एक्स साईन टू एक्स अपॉन टू. हा मायनस वन बाय टू बाहेर, इथं राहिलं इंटिग्रेशन ऑफ साईन टू एक्स मग डी एक्स आणि इथं राहिलं डी एक्स. नेक्स्ट स्टेपमध्ये साईन टू एक्स इंटिग्रेशन करू, नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं साईन टू एक्स इंटिग्रेशन करायचं, म्हणजे कसं येणार एट इंटू ई टू द पॉवर टू एक्स इंटिग्रेशनमध्ये इन ब्रॅकेट मायनस एक्स स्क्वेअर इंटू कॉस टू एक्स कॉस टू एक्स अपॉन टू प्लस एक्स साईन टू एक्स अपॉन टू. हा मायनस वन बाय टू साईन एक्स इंटिग्रेशन काय येते सांगा मला, साईन एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स, तर साईन टू एक्स इंटिग्रेशन काय येते मायनस कॉस टू एक्स आणि एकच्या समोरचा अपॉन मध्ये ब्रॅकेट कम्प्लीट टी एक्स. त्यानंतर हे मायनस मायनस प्लस होते प्लस आणि टू इंटू टू होते फोर, टू इंटू टू किती होते फोर होते. म्हणजे इन इथं एट ई टू द पॉवर टू एक्स, त्यानंतर बघा इथंही टू आहे इथंही टू आहे आणि याच्यातलं एक टू कॉमन काढू शकता तुम्ही, तर काढून टाकू कॉमन, काय आहे त्याच्या हा अपॉन मध्ये टू कॉमन काढला
अपॉन मध्ये टू काय काढला कॉमन, मग काय राहिलं मायनस एक्स स्क्वेअर इंटू कॉस टू एक्स हे राहिलं इन ब्रॅकेट, प्लस इथं राहिलं एक्स साईन टू एक्स, एक्स साईन टू एक्स हे मायनस मायनस काय झालं प्लस, इथं इथं राहिलं प्लस कॉस टू एक्स अपॉन टू, कारण की यातला बे दोन्ही चार झाला ना, टूच कॉमन काढला तर हा टू राहिला अपॉन टू आणि हा इथं राहिलं डी एक्स. आता आपल्याला काय लागते डबल इंटिग्रेशन, डबल इंटिग्रेशन म्हणजे की आपल्याला याचं इंटिग्रेशन काय लागते, इथं लागते कोणता रूल बाय पार्ट्स, इथे रूल लागते बाय पार्ट्स आणि इथं रूल लागते साधा. हे तीन वेगवेगळे टॉपिक आहेत, तीन वेगवेगळ्या टॉपिक आले, दोन वेळा बाय पार्ट्स लावा लागते. आता लावू आपण म्हणजे इथं एट इंटू ई टू द पॉवर टू एक्स डिवायडेड बाय टू, इथं केला नाही आपण, एट डिवायडेड बाय टू फोर होते, पण आता करू नेक्स्ट टाईम. आता या ब्रॅकेट इंटिग्रेशन खतम, आता पहिले याले इंटिग्रेशन लावायचं आहे या पार्टले, हा जो पार्ट आहे त्याचं इंटिग्रेशन बघा. पहिला फंक्शन जसाच्या तसा, मायनस एक्स स्क्वेअर जसाच्या तसा, पहिला जसाच्या तसा, मग काय करायचं दुसऱ्याचं इंटिग्रेशन. कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येते साईन टू एक्स, कॉस एक्सचं साईन एक्स, तर कॉस टू एक्सचं साईन टू एक्स, आणि एक्सच्या समोरचा अपॉन मध्ये मायनस इंटिग्रेशन मध्ये याला एक एका कर्ली ब्रॅकेट टाकू ना, कर्ली ब्रॅकेट टाकू. इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स, पण मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येते मायनस टू एक्स, मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस टू एक्स. अरे इथं कॅन्सल होते, चला तेवढं तरी आपल्याला सूट भेटली. कॉस टू एक्स इंटिग्रेशन काय येते, कॉस टू एक्स इंटिग्रेशन येते साईन टू एक्स, आणि हा झाला डी एक्स, हा काय झाला डी एक्स, कॉस टू एक्स इंटिग्रेशन साईन टू एक्स अपॉन टू, कॉस टू एक्स इंटिग्रेशन काय येते साईन टू एक्स. आता डबल बघा मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस टू एक्स, त्यानंतर कॉस टू एक्सचा काय येते साईन टू एक्स अपॉन टू, त्याच्यानंतर ह्या ब्रॅकेट कम्प्लीट, म्हणजे हा झाला याचं इंटिग्रेशन. आता हे बघा एक्स साईन टू एक्स आहे का नाही, याचं इंटिग्रेशन सध्या काही काढत नाही मी, कारण की इथे बघा एक्स साईन टू एक्स आहे, तर याची आपल्याला ॲडिशन करू घेऊ आपण, म्हणजे की मग ते एक थोडंसं काय इझी चालत आहे, ती याला एक जे हे स्टेप आहे इथं प्लस देतो आणि इथं लिहितो इंटिग्रेशन ऑफ एक्स साईन टू एक्स, याचा काही काढत नाही एक्स साईन टू एक्स. त्याच्यानंतर हा जो कॉस टू एक्स आहे, कॉस टू एक्स अपॉन टू याच्यात आहे का नाही पाहू, आता याचे काही सध्या काढत नाही, पण याच्यात एक्स नाही आहे पाहू, काहीतरी हा कॅन्सल होऊन जाईल असं वाटते, मला नंतर काढू आपण याचा, यातला वन बाय टू बाहेर करू एकापरी, वन बाय टू बाहेर करू आणि इथं कॉस टू एक्स पाहू काय होते, हा कर्ली ब्रॅकेट, याचं इंटिग्रेशन आहे, याचं इंटिग्रेशन आहे आणि याचं इंटिग्रेशन आहे, हे काढले नाही आपण, यातला फक्त वन बाय टू बाहेर टाकला. त्याच्यानंतर एट इंटू ई टू द पॉवर टू एक्स अपॉन टू इन कर्ली ब्रॅकेट इन ब्रॅकेट बघा आता मायनस एक्स स्क्वेअर इंटू साईन टू एक्स अपॉन टू, हे मायनस मायनस काय होते सांगा बरं, मायनस मायनस कॅन्सल होते, मायनस मायनस सॉरी टू टू काय होते कॅन्सल होते, हायलाईट करून दाखवतो टू टू कॅन्सल कसं होते, एकदम हळूवारपणे शिकून आलो मी तुम्हाला, हा टू टू कॅन्सल होते आणि हा मायनस साईन आहे, हे मायनस साईन होते प्लस, हे मायनस साईन आणि मायनस साईन काय होते प्लस, मायनस मायनस प्लस प्लस, म्हणजे इथं राहील इंटिग्रेशन ऑफ एक्स साईन टू एक्स, काय राहील एक्स साईन टू एक्स, एक्स साईन टू एक्स डी एक्स, आणि इथं पण बघा इंटिग्रेशन ऑफ एक्स साईन टू एक्स, प्लस मायनस असतं तर कटलं असतं डायरेक्टली, एक आणि एक दोन होतात ते, आता इंटिग्रेशन ऑफ एक्स साईन टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ एक्स साईन टू एक्स डी एक्स, याचं सध्या इंटिग्रेशन काढलं नाही वाट पोहू राहिलो आपण, काही कॅन्सल फॅन्सल होते काय, इंटिग्रेशन ऑफ कॉस टू एक्स डी एक्स. आता हा हे हा स्क्वेअर ब्रॅकेट याची काही गरज नाही, हे तर आपण रिमूव्ह केलं. हे स्टेप एक वेळा डबल बघा काय केलं, मायनस एक्स स्क्वेअर साईन टू एक्स अपॉन टू, मायनस एक्स स्क्वेअर साईन टू एक्स अपॉन टू,
मग बघा हा टू टू काय झाला, कॅन्सल झाला, मायनस मायनस झाला, प्लस इथं राहिले एक्स साईन टू एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स साईन टू एक्स डी एक्स, हे असंच राहिलं. आता हा 1/2 इंटिग्रेशन ऑफ कॉस्ट टू एक्स डी एक्स हा राहिला. आता तुम्ही सांगा, आता इथं एक डबल मी हायलाइट करतो, एक्स साईन टू एक्स इंटिग्रेशन मध्ये एक्स साईन टू एक्स हे सारखंच आहे आणि हे आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स साईन टू एक्स. मग एक अधिक एक दोन नाही होत काय, एक्स साईन टू एक्स आणि एक्स साईन टू एक्स किती होतात, टू साईन टू एक्स होते. किती होते, टू साईन टू एक्स. तर इथं कसं येईल, एट इंटू ई टू द पॉवर टू एक्स अपॉन टू इन कर्ली ब्रॅकेटमध्ये मायनस एक्स स्क्वेअर इंटू साईन टू एक्स अपॉन टू प्लस एक साईन टू एक्स आणि एक्स साईन टू एक्स म्हणजे होते दोन बाहेर इंटिग्रेशन ऑफ एक्स साईन टू एक्स. एक आणि किती झालं, दोन. वन प्लस वन किती होते, टू. मग हा टू लिहिला डी एक्स. हा दोन कुठून आला, हा टू कुठून आला, हे असं. एक आणि एक किती झालं, दोन. इंटिग्रेशन ऑफ एक्स साईन टू एक्स काय काढलं आपण, याला कॉमन काढलं. एक मिनटं त्याच्यानंतर हा 1/2 जसाच्या तसाच इंटिग्रेशन ऑफ एक मिनिट प्लस पण दिला आणि 1/2 एकत्र आले, पहिले प्लस जसाच्या तसा. मला वाटते की एका लेक्चरमध्ये एकच प्रॉब्लेम होते वाटते आज. प्लस हा 1/2 जसा आहे तसा आणि इथं इंटिग्रेशन ऑफ कॉस टू एक्स डी एक्स. त्याच्यानंतर आता बघा काय येते, हो काय होते, एट डिवाइडेड बाय टू फोर म्हणते, फोर इंटू ई टू द पॉवर टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर इंटू साईन टू एक्स डिवाइडेड बाय टू प्लस टू इन ब्रॅकेट टाकायला लागत्या, काऊन की आता आपल्याला याचा बायपार्ट्स काढावं लागते. याचा काय करावं लागते, बायपार्ट्स एक्स साईन टू एक्सचा. आणि एक्स साईन टू एक्स हाय होता का आपल्या पेक्षा वर, एक वेळा चेक करू द्या मला, एक्स साईन टू एक्स आपण काढलाय का इंटिग्रेशन. आपण एक्स साईन टू एक्स इंटिग्रेशन काढलेलं होतं इथं. एक्स साईन टू एक्स इंटिग्रेशन कोणतं होतं, तर आता मी काढून घेऊ काय प्रॉब्लेम नाही, डबल काढू. आता लक्ष द्या, एक्स साईन टू एक्स इंटिग्रेशन पहिला फंक्शन जसाच्या तसा, दुसऱ्याचं इंटिग्रेशन साईन टू एक्स इंटिग्रेशन काय येते, मायनस कॉस टू एक्स. साईन टू एक्स इंटिग्रेशन काय येते, मायनस कॉस टू एक्स, एक्सच्या समोरचा अपॉन मध्ये. साईन टू एक्स इंटिग्रेशन काय येते, मायनस कॉस टू एक्स, एक्सच्या समोरचा अपॉन मध्ये. मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन साईन टू एक्स चे काय येते, साईन टू एक्स येते कॉस टू एक्स, मायनस कॉस टू एक्स अपॉन टू. साईन टू एक्स काय येते, मायनस कॉस टू एक्स. हे झालं डी एक्स आणि त्यानंतर हा प्लस 1/2 प्लस 1/2 इंटिग्रेशन ऑफ कॉस टू एक्स डी एक्स आहेच, कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. त्यानंतर मग थोडंसं अजून पद्धत शिकलो, बघा इथे टू आहे, इथे टू आहे, टू टू कॉमन काढून हा टू कॅन्सल होते, टू टू काढून हा टू काय होते कॅन्सल होते, म्हणजे इन फोर इंटू ई टू द पॉवर टू एक्स इन ब्रॅकेट मायनस एक्स स्क्वेअर इंटू साईन टू एक्स अपॉन टू प्लस टू. हे बा इथचाही टू आहे, इथचाही टू आहे, टू कॉमन काढला म्हणजे 1/2 कॉमन काढला, तर हा रिमूव्ह नाही होईल, राहू द्या राहू द्या. या टू न मल्टिप्लाय करून टाकू, या टू न काय करू, मल्टिप्लाय करून टाकू. काय करू आता बघा, थोडी स्टेप बघा आता इथं, म्हणजे दोन दोन स्टेप देण्यापेक्षा एका स्टेपमध्ये काम करायला आपलं.
या टूनं जर समजा याच्यासोबत मल्टिप्लाय केला तर हा टू आणि हा टू काय होऊन जाते कॅन्सल, आणि या टूनं याच्यासोबतही मल्टिप्लाय होते बरं, हा टू कॅन्सल होऊन जाते, सर्व कॅन्सल होते. मग काय राहील का करून दाखवू, कॉमन काढून दाखवू का, तुमचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे म्हणून. बरं पहा हा टू जसा तसा, हा वन बाय टू जसाच्या तसा, हा काढला आपण कॉमन, तिथं काय राहिलं एक्स मायनस कॉस टू एक्स, तिथं असं लिहू शकतो मायनस एक्स कॉस टू एक्स. हे पहा मायनस मायनस काय झालं प्लस, मायनस मायनस काय झालं प्लस, आणि त्याच्यानंतर मायनस मायनस प्लस झालं, हा टू तर बाहेर काढला आपण, हा टू काय काढला बाहेर काढला. कॉस कॉस एक्स इंटिग्रेशन काय येते, कॉस टू एक्स इंटिग्रेशन काय येते, साईन टू एक्स, आणि इथे कॉस टू एक्स इंटिग्रेशन साईन टू एक्स. तर हा जसाच्या तसाच ठेवला, हा टू काय काढला कॉमन केला, आणि मायनस मायनस काय झालं, हे पहा मायनस मायनस काय झालं प्लस, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ इथं राहिलं कॉस टू एक्स, आणि डी एक्स हे असं ब्रॅकेट कम्प्लीट, आणि इथे आहे वन बाय टू कॉस टू एक्स. याचं इंटिग्रेशन काही काढलं नाही आपण, तुम्हाला माहिती आहे की इथे कॉस टू एक्स आहे, कॉस टू एक्स आहे, काढले असतं तरी चाललं असतं, काढू का नाही तर दोन्ही याचं इंटिग्रेशन काढलं तरी साईन बनून जाईल. कसंही केलं तर सारखंच आहे, कसंही केलं तर सारखंच आहे, कॉमन काढा किंवा नका काढू. आता बघा इथे कॉस टू एक्स आहे, कॉस टू एक्स आहे, इथे ॲडिशन होऊन जाईल एक आणि एक दोन, म्हणजे एक आणि अर्धा. मग इथे इंटिग्रेशन काढा, इथे काढा की दोघांची नंतर ॲडिशन करा की पहिली ॲडिशन करा, सारखंच आहे, ते काढून घेतो म्हणजे किंवा आपल्या तेवढ्या स्टेप पण वाचून जातात. आता बघा स्टेप वाचून जातात त्याच्यासाठी काय केलं, हे बा मायनस मायनस काय झालं प्लस, हा टू हा टू कॉमन काढला, मी इथं राहिलं मायनस एक्स कॉस टू एक्स, मी इथं राहिलं कॉस टू एक्स, कॉस टू एक्स इंटिग्रेशन काय येईल साईन टू एक्स, कॉस टू एक्स इंटिग्रेशन काय येते साईन टू एक्स, आणि एक्सच्या समोरचा अपॉन मध्ये, हा टू तर आपण बाहेर काढला बरं, हा टू काय काढला बाहेर काढला. एक आपण मी हायलाइट करून देतो, हा टू म्हणजे हा टू येतो तुम्हाला समजण्यासाठी. त्यानंतर बघा आता कॉस टू एक्स इंटिग्रेशन काय झालं साईन टू एक्स, हे मायनस मायनस झालं तर प्लस, प्लस इथं वन बाय टू आहेच. त्यानंतर कॉस टू एक्स इंटिग्रेशन काय येते, इथं ब्रॅकेट टाकला आपण, कॉस टू एक्स इंटिग्रेशन काय येते साईन टू एक्स, आणि टू एक्स हा टू एक्स टू. मग आता लक्ष द्या या टू न इथं करली ब्रॅकेट कम्प्लीट, या टू न हा टू कॅन्सल, मग इथं असं आलं फोर इंटू ई टू द पॉवर टू एक्स, फोर इंटू ई टू द पॉवर टू एक्स इन ब्रॅकेट मायनस एक्स स्क्वेअर इंटू साईन टू एक्स, मग हा अपॉन टू हायच. आता इथं टू टू कॅन्सल झालं, प्लस साईन आहे, प्लस साईन असलं ब्रॅकेट रिमूव्ह केलं तर चिन्ह बदलत नाही, प्लस साईन असलं आणि जर ब्रॅकेट रिमूव्ह केलं तर चिन्ह बदलत नाही, जे आत तेच ठेवतात, तर जे आत तेच ठेवतात तर त्याच्यानुसार इथं आहे का नाही बघा. आता इथं वन आहे तर वन इंटू मायनस एक्स कॉस टू एक्स, तर इथं येईल मायनस एक्स कॉस टू एक्स, प्लस असल्यामुळे चिन्ह बदलत नाही, प्लस साईन टू एक्स अपॉन टू, आणि प्लस वन इंटू साईन टू एक्स, साईन टू एक्स बे दोन्ही चार अपॉन फोर, हे असं तयार झालं. पण त्याच्यानंतर बघा इथे साईन टू एक्स आहे, इथे साईन टू एक्स आहे, मग इथे आहे वन बाय टू आणि इथं आहे वन बाय फोर, याची ॲडिशन करायची, म्हणजे कसं येणार बघा, फोर इंटू ई टू द पॉवर टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर इंटू साईन टू एक्स मायनस एक्स कॉस टू एक्स मायनस एक्स कॉस टू एक्स. त्याच्यानंतर बघा इथे साईन टू एक्स आहे, साईन टू एक्स आहे, साईन टू एक्स काय काढला कॉमन काढला, साईन टू एक्स जर कॉमन काढला तिथे इथे वन बाय टू, याला मी हायलाइट करतो बघा, हा टू आहे
आय टू आय आणि इथं आहे साईन टू एक्स आणि इथं आहे साईन टू एक्स साईन टू एक्स साईन टू एक्स काय काढला आपण कॉमन काढला तर इथं कसं येणार मग वन बाय टू आणि वन बाय फोरची ॲडिशन करसाल वन बाय टू आणि वन बाय फोरची ॲडिशन करसाल तर किती येणार वन बाय टू प्लस वन बाय फोर वन बाय टू प्लस वन बाय फोर याची जर ॲडिशन करसाल तर थ्री बाय फोर येते काय म्हणते थ्री बाय फोर आणि हा येते थ्री बाय फोर साईन टू एक्स एक मिनिट थ्री बाय फोर साईन टू एक्स त्याच्यानंतर बघा या फोरनं मल्टिप्लाय करून टाकायचा फोरनं काय करायचं मल्टिप्लाय फोरनं हा ई टू द पॉवर टू एक्सनं मल्टिप्लाय नका करू हा ई टू द पॉवर टू एक्स जसं तसं राहू द्या या फोरनं मल्टिप्लाय फोर इंटू मायनस एक्स स्क्वेअर साईन टू एक्स तिथे मायनस फोर एक्स स्क्वेअर साईन टू एक्स त्यानंतर फोर इंटू मायनस एक्स कॉस टू एक्स तर मायनस फोर एक्स कॉस टू एक्स प्लस फोर इंटू थ्री बाय फोर तर इथं येईन थ्री बाय फोर साईन टू एक्स इंटू फोर फोरनं कॅन्सल केला आपण हाफ फोर आणि हाफ फोर काय होते कॅन्सल होते फोर फोर काय झालं कॅन्सल झाला तर इथं काय राहिलं ई टू द पॉवर टू एक्स त्यानंतर बघा इथंही साईन टू एक्स आहे इथंही साईन टू एक्स आहे साईन टू एक्स आहे का नाही ते याला जवळ जवळ आणू मायनस फोर एक्स स्क्वेअर मग काय राहिलं इथं प्लस हा प्लस आहे थ्री साईन टू एक्स मायनस फोर एक्स स्क्वेअर साईन टू एक्स आहे ना एक मिनटं एक इथं साईन टू एक्स आहे इथं उरलं साईन टू एक्स आणि हा इथे प्लस थ्री साईन टू एक्स फोर फोर कॅन्सल झाला ना थ्री साईन टू एक्स आणि हा मायनस फोर एक्स कॉस टू एक्स हा जसा तसा त्याच्यानंतर काय होते बघा इथं पण साईन टू एक्स आहे इथं पण साईन टू एक्स आहे साईन टू एक्स कॉमन निघते काय निघते साईन टू एक्स कॉमन म्हणजे असं ई टू द पॉवर टू एक्स ई टू द पॉवर टू एक्स मायनस फोर एक्स स्क्वेअर प्लस थ्री ब्रॅकेटमध्ये इथे येते साईन टू एक्स आणि हा येते मायनस फोर एक्स कॉस टू एक्स आणि याले तुम्ही एकाने जास्तीत जास्त असं लिहू शकता पर्टिक्युलर इंटिग्रल प्रॉब्लेम इज कम्प्लिटेड स्टेप नंबर टू ई टू द पॉवर टू एक्स इन ब्रॅकेट मायनस फोर एक्स स्क्वेअर प्लस थ्री आहे ना तर तुम्ही याला असं पण लिहू शकता थ्री मायनस फोर एक्स स्क्वेअर थ्री मायनस फोर एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट साईन टू एक्स मायनस फोर एक्स कॉस टू एक्स हे याचं ॲन्सर आहे पर्टिक्युलर इंटिग्रलचं हे एवढं मोठं प्रॉब्लेम होता डबल इंटिग्रल स्टेप नंबर टू इज कम्प्लिटेड आणि जे स्टेप नंबर टू झाल्यावर जे स्टेप नंबर थर्ड आहे हे तर सोपी आहे म्हणजे आपल्याला काढायचं आहे जनरल सोल्युशन फॉर्म्युला आहे कॉम्प्लिमेंटरी फॅक्टर प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल तर कॉम्प्लिमेंटरी फॅक्टर होता आपला ई टू द पॉवर टू एक्स इन ब्रॅकेट सी वन प्लस सी टू एक्स आणि पर्टिक्युलर इंटिग्रल आलं प्लस ई टू द पॉवर टू एक्स इन कर्ली ब्रॅकेट इन ब्रॅकेट थ्री मायनस फोर एक्स स्क्वेअर साईन टू एक्स मायनस फोर एक्स कॉस टू एक्स हे झालं तुमचं प्रॉब्लेम इज सॉल्व्ह.